राज्यपाल नियुक्त नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधानसभेत मंगळवारी संपन्न झाला. उपसभापती नीलम गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 जणांनी आमदारकीची शपथ घेतली. यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून भाजपचे प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. विक्रांत पाटील यांनी आज आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे जाऊन अभिनंदन केले. यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष प्रीतम म्हात्रे, समीर कदम, तानाजी खंडागळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्री विक्रांत पाटील मी विक्रांत बाळासाहेब पाटील विधान परिषदेचा सदस्य म्हणून झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन.